आज खरा ऐतिहासिक दिवस आहेत। बैलगाडी शर्यतीतील सगळी ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत आणि जो एक मुद्दा गाजतोय त्या मुद्द्यावर सगळ्यांनी मिळून असं आपण म्हणून हल काढलं, शंकेचं निराकरण केलेलं आहे। महत्त्वाचं ज्यांच्या नावामुळे वाद झाला होता ते आहेत मोहिल, काय झालं होतं, आत्ता काय निर्णय झालेला तुम्ही सांगा। संघटनेने जो निर्णय घेतला तो योग्य आहे आणि जी माझी चुकी झाली ती मला मान्य आहे। मित्रांनो, यांचं मन मोठं आहे, यांनी बी चुकी मान्य केलेलं आहे। आता सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे। बाकासूर कधी पळताना दिसणार? 16 तारखेपासून बाकासूर पळताना दिसणार। मित्रांनो, 16 तारखेपासून ह्या 16 पासून हो मित्रांनो, ह्या सगळी ज्येष्ठ मंडळ आहे, ह्यांचं मन मोठं, ह्यांनी महिन्याची बंदी फक्त काही दिवसावर आणली। फक्त आता 16 तारखेपासून बाकासूर दिसेल। माझ्यासोबत आबा आहेत। आबा, नक्की काय झालं होतं, ही सगळं पूर्ण घटनाक्रम कसा होता ते सांगा तुम्ही। आता हा जो बंदीचा विषय झाला, त्या बंदीच्या विषयाला कारणीभूत ठरलेला प्रसंग असा की मोरगावला जे सरदार बापकर जे मैदान झालं त्याच्यामध्ये गाडी उशिरा येण्यावरनं जो समजा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिथं जे वक्तव्य केलं त्याच्यावरती परत बैलगाडा मालकांबरोबर जे काही समजा कार्यकर्ते असतील किंवा मालक असतील मला कोण माहिती नाही, तिथं थोडासा वाद झाला। त्याच्यानंतर परत फायनल झाल्यानंतर तिथं पक्षासमोरनं काही गोंधळ झाला। आम्ही आमच्यातर्फे संयोजकाला सांगितलं होतं की तुमचे बक्षिसाचा विषय जर 6 बैलगाडी मालक जे फायनल राहिलेले आहेत त्यांचं जर त्यांना ते जर 1 रुपया न घेता जर माघारी जात असेल आणि संघटनेकडे जर त्यांची काही तक्रार आली नाही तर संघटना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही। जो काही विषय संपवायचा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने संपवा। जर बैलगाड्या मालकांची काही हरकत नसेल तर आमची संघटना म्हणून त्याच्यामध्ये काही फाटक्यात पाय अडकवायची काही इच्छा नव्हती, त्यामुळं संघटनेमार्फत तिथं कुठलंही स्टेटमेंट दिलं गेलं नाही। बाकी बैलगाडा मालक म्हणून त्या आयोजकाला काही सहकार्य केलं असेल बैलगाडा मालकांनी त्याच्याबद्दल बी संघटनेची काही तक्रार नव्हती, परंतु तिथं संघटनेच्या नावाने काही लोकांनी शिव्या दिल्यानंतर परत सोशल मीडियावरती जाऊन परत आक्षेपार्ह जी वाक्य वापरली गेली। मग त्याच्यानंतर संघटनेचे लोक म्हणले की बाबा हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण संघटने आज तुम्ही बघताय संघटना मैदानाला शिस्त लावायच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही पावलं उचलली त्याच्यानंतरची मैदानं आणि त्याच्या अगोदरची मैदानं तुम्ही बघताय, तुम्हाला काय फरक जाणवतोय? मैदानं व्यवस्थित होतात का संघटनेने हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती बिघडली? ह्या सर्व गोष्टीचं लोकांनी आत्मपरीक्षण करून बघा। आणि आता ह्याच्यामध्ये संघटनेबाबतीत काही लोकांना असे लोक आहेत की ज्या लोकांना वशिला लावून गाडी पळवणं किंवा असे आयोजक की जिथं शर्यतीचं आयोजन पैसे कमवायसाठी करणं, ह्या लोकांना जास्त संघटना खुपती आज आणि त्या लोकांचं बाबत ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसावं, गोरगरीब बैलगाडा मालकाला जे काय असेल रितसीर न्याय मिळव म्हणून संघटना काम करत असते। मागील काही काळामध्ये काही लोकांनी अगदी संघटनेला असं दाखवलं की संघटना नाकारतीच आहे आणि स्वतःचं आयोजन कसं नीट आहे किंवा संघटनेचा नाकारतेपणावरती तुम्ही जर हे करत असाल तर ठीक आहे ना, मग आम्ही काय केलं तिथं बक्षिसं दिली गेली नसेल तर तिथं कारवाई करायची तयारी ठेवली, जिथं बैलावरती अत्याचार झाला असेल तिथं कारवाई करायचं ठरवलं। आता हे समजा चुकीचं वागलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली, ह्याच्या पलीकडे संघटनेने काय करायचं? प्रत्येक गोष्ट बैलगाडा आता आमची अपेक्षा एकच आहे की तालुका कमिटी जी नेमलेली आहे त्या तालुका कमिटीने स्थानिक लेवलला ते तो विषय संपवला पाहिजे, तर स्थानुका कमिटीने तिथं ॲक्टिव्ह झालं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी बाबा संघटनेचे प्रमुख तिथं असणार आहेत असं कधी घडू शकत नाही की बाबा प्रत्येक ठिकाणी असूच शकतात। तालुका कमिटीला आयोजकांनी सुद्धा तिथं मैदान पार पाडण्यास पारदर्शक मैदान पार पाडण्यास सहकार्याला घेतलं पाहिजे असं मला वाटतं। तर यात्रा कमिटीने इथून पुढं स्थानिक तुमची जी तालुका कमिटी असेल त्याची 2 लोक तिथं बसून तो निर्णय तिथं जे काय घ्यायचं असेल ते तालुका कमिटीने घ्यावा, तालुका कमिटीने सहकार्य करून ते मैदान पार पाडण्यास मदत केली पाहिजे यात्रा कमिटीला। मैदानं पण झाली पाहिजे
आणि बैलगाडा मालकावरती कुठला अन्याय बिन्याय झाला पाहिजे, बैलावरती अन्याय नाही झाला पाहिजे, हाणणार नाही झाली पाहिजे, शिपूट चावणं वगैरे इतर प्रकारचे चाललेले आहे तो विषय नाही झाला पाहिजे म्हणून संघटना त्या ॲक्टिव्ह आहे. त्याचं कारण एक की ह्या जर गोष्टी पाळल्या नाही तर अजूनही याचिका एक पेंडिंग आहे आपल्या कायद्याच्या संदर्भात. विरोधकांचं सगळ्यात विरोधकांचं एक म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने किंवा इतर कुठल्या राज्यांनी कायदा केला असेल तर तो कायदा व्यवस्थित पाळला जात नाही, फक्त कायदा करायचा म्हणून केला जातो आणि त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, हे मेन आहे ना आपल्यावरती आरोप आहे. आणि अंमलबजावणी होणे म्हणजे हेच की जनावरांचे तिथं हाल नाही झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती छळ झाला नाही पाहिजे, तर तो होताना दिसतो म्हणून संघटना हस्तक्षेप करते, संघटना स्वतःची नियमावली लागू करते. दुसरी गोष्ट अशी की बैलगाडा मालकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून संघटना बांधती. आजपर्यंत संघटना बांधली असेल, संघटनेने काही फायनल कॅन्सल केले असते, संघटनेने काही निर्णय घेतले असते बाबा सामान वाटपाचे, तर हे काही स्वतःच्या गाडीसाठी नाही घेतलेले, त्या फायनलला राहिलेले बैलगाडी मालकाचं आणि बैलाचं हित लक्षात घेऊन ते प्रत्येक वेळेस निर्णय घेतलेले गेलेले. तर काय होतं म्हणजे ज्याचं काही काम नसताना सुद्धा त्यांनी लव येऊन आमच्यावरती परत सगळ्या गोष्टी शेकायच्या, हे चुकीचं आहे. मी म्हणतो बैलगाडा शर्यत सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक माणसाने त्याचं योगदान दिलं पाहिजे, प्रत्येक बैलगाडा मालकाने त्याची त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्यामुळे जर पुढे उशीर होत असेल ना तर तिथं स्वतः थांबलं पाहिजे की बाबा माझ्यामुळे उशीर होतो ना, बाबा राहिलेल्या गाड्या पळून घ्या, अशा स्वरूपाचं एक दृष्टिकोन राहिला पाहिजे बैलगाडा मालकांचा सुद्धा. आज मी तुम्हाला मागं सुद्धा मला वाटतं मैदानात कुठेतरी बाईट दिली होती की सर्व घटक बैलगाडा शर्यतीतले सुधारलेत, फक्त बैलगाडा मालक सुधारलेला नाही. बैलगाडा मालक तो त्याच्या सोयीने बोलतोय, त्याच्या तक्रारीवरती संघटनेने अंमलबजावणी केली आणि त्याच्या मनासारखं झालं की संघटना चांगली. तोच बैलगाडा मालक परत जर दुसऱ्या मैदानामध्ये जर आला आणि त्याच्या मनाविरुद्ध काय घडलं की तो जाऊन काय देतो संघटनेच्या नावाने बोंबलतोय. बरं, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेल आणि संघटनेला काम करून दिलं पाहिजे. संघटना काय कोणाचा दुश्मन नाही आहे, ना आयोजकाची दुश्मन आहे, ना बैलगाडा मालकाची कुठल्या दुश्मन आहे. बरं, संघटना जी करते ती बैलगाडा शर्यत पार पाडण्यासाठी, पारदर्शक बैलगाडा शर्यत पार पाडण्यासाठी आणि जनावरावरती अत्याचार न होण्यासाठी आम्ही तिथं जे काय बोलतो ती बोलतो. कुणाचंही वैयक्तिक हेतू त्याच्यामध्ये काही नसतो. वैयक्तिक घेऊन तुम्ही उगाच आहे ना संघटनेच्या नावाने उलट्या सुलट्या चर्चा करून संघटनेला बदनाम करणं किंवा ह्या ज्या गोष्टी होतात ह्या थांबल्या पाहिजेत. नाही तर उद्या सर्व बैलगाडी मालकांनी मीटिंग घ्या, संघटना जी काम करती ती चुकीचं करती हे जर तुम्ही म्हणत असाल तर संघटना इथं थांबन, कशी बैलगाडा मैदानं करायच्या तर कुठल्या नियमावलीने करायच्या तशी करा. उद्या बैलगाडा मालक म्हणजे बैलगाडा शर्यती होत्यांना होत्यां बक्षिसं मिळतील ना मिळतील, काय जे करायचे ना संघटनेच्या परस्पर तुम्हाला कशी मैदानं घ्यायची तशी घ्या, बैलगाडा संघटना थांबती कशी मैदानं घ्यायची तशी घ्या. बरं, विलास पहलवान आहेत. विलासजी, आबांनी मुद्दा मांडला की बैलगाडी मालक सुधारलं पाहिजेत, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, कुठं कुठं बैलगाडी मालक चुकतात, थेट बोलावं तुम्ही. नाही, बैलगाडी मालक हा 100% सुधारला पाहिजे, कारण की आपण सगळ्या घटांमध्ये जे घटक आहेत बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, आयोजक असतील, या सगळ्यांच्यावर निर्बंध लावलेले आहेत आणि त्यांच्यात बदल घडलेला आहे आपण पाहिलेला आहे. फक्त बैलगाडी मालकांनी स्वतः सुधारले पाहिजे, लवकरात लवकर येऊन गाड्या नोंदवल्या पाहिजेत, आपली गाडी लवकर झोपून आणली पाहिजे, आपल्या बैलास कोणताही मारहाण किंवा कोणतीही इजा नाही केली पाहिजे, आपली गाडी व्यवस्थितपणे आपल्या सुट्टी मेकरला सांगून खाली उभी केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर 100% आपण सगळ्या गोष्टीत बदल घडवला ह्याचा आम्हाला कुठंतरी सगळ्यांना तुमच्या वतीनं एक सार्थ अभिमान वाटेल. पण जर बैलगाडी मालक सुधारला नाही तर हे बैलगाडी क्षेत्र बदलू शकत नाही, कारण की आजची परिस्थिती बघता 18 मे म्हणजे येत्या 8-10 दिवसात 6 महिने पूर्ण होतील 18 मेच्या वाईच्या मीटिंगला, आणि त्या मीटिंगनंतर जे काही बदल आपण घडवत गेलो ते सगळे लोकांनी आचरणात आणले आणि त्या माध्यमातून आज बैलगाडी क्षेत्राला चांगलेच दिवस आलेले आहेत. म्हणजे जी मनमानी कारभार होता तो थांबलेला आहे. आबांनी सांगितलं की जशा पद्धतीनं आपण चिठ्ठ्या प्रेक्षकांमधून किंवा बैलगाडी मालकांमधून पारदर्शक काढतोय, आज सर्वसामान्यांच्या गाड्या मधी पळू लागल्यात. 1% प्रवेश फीचा मुद्दा होता, 1% प्रवेश फी आकारल्यापासून कोणत्याही बैल मालकावर प्रवेश फीचा अन्याय होत नाही. आयोजकांना आपण सक्ती केली की जे तुम्ही बक्षीस पुकराल ती तुम्हाला देणं अनिवार्य राहील. त्याच पद्धतीनं ड्रायव्हरला सक्ती केली
की तुम्ही शेपूट चावलं तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तशाच प्रकारचा पटरबाडीच्या मैदानात छोटा ड्रायव्हर कोराळे याच्यावर संघटनेनं गुन्हा दाखल काल केलेला आहे. अशा प्रकारचे बदल घडणं आम्हाला अनपेक्षित वाटत होतं बैलगाडी क्षेत्रात की एवढ्या लवकर बदल घडतील, पण सगळ्या सूत बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर बदल घडवून आणलेले आहेत. आणि तशाच प्रकारचा हे शेवटचा बैल मालकाचा बदल घडला तर हे क्षेत्र 6 महिन्यातच आपल्याला पारदर्शक दिसेल. नाही पण अजून एक छोटासा प्रश्न मला तो बैलगाडी मालकांना विचारायला लावलेला, मोहिलच्या बाबतीत जो तुम्ही जी कठोर कारवाई केली ती सगळ्यांच्या बाबतीत होणार का? 100% होणार, म्हणून तर ती मोहिलच्या बाबतीत लावली. कारण की आज बैलगाडी क्षेत्रात नंबर 1 रँकिंग मधला बैल बघितला तर तुम्ही बकासूर आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण छोटंसं द्यायचं म्हणलं तर आज मांगडे तात्यांचं सुंदर गेली 3-4 वर्ष टॉपला पडणारा गौतम भाईंच्या मैदानात त्यांची गाडी उशीर आल्यानंतर मी दत्ताबाऊ गायकवाड मांगडे तात्या आबा सगळी वरिष्ठ मंडळी आम्ही स्टेजवर होतो, पण क्षणाचा विलंब न करता मांगडे तात्यांच्या गाडीवर ॲक्शन करा म्हणून पहिल्यांदा माईकवर घेऊन मी पुकारलं होतं. आणि तशाच प्रकारचं मोहिलची गाडी आता आल्यानंतर त्या गाडीवरही कारवाई करा ही पहिली मी बोललो. माझ्यानंतर दत्ताभाऊंनी स्पष्टपणे त्याबद्दल त्यांचे काय जे मत मांडलं, पण त्याच्यानंतर असून दिसून आलं की काल परवा मैदानात आलेले काही नवीन नौके हौशे नौशे त्यांनी थोडासा अतिरेक करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांना एक सगळ्यांना विनंती करतोय त्या भानगडी पडू नका. आम्ही बैलमालक जेवढ्या संघटना चालवतोय किंवा ज्या पद्धतीनं आम्ही वागतोय आमच्या शांततेचा अंत तुम्ही बघू नका. आमची पार्श्वभूमी अजून तुम्ही बघितलेली नाही, आमची पार्श्वभूमी यापेक्षाही वेगळी आहे. आम्ही सगळ्या बाबतीत सडेतोड उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहे, पण आम्ही ह्या बैलगाडी क्षेत्राला वेगळं वळण लागू इच्छित नाही. दत्ताभाऊ गायकवाडांनी आमच्यावर जे संस्कार गाजवले आहेत पैलवानकी क्षेत्रात की संयमानं शांततेनं वागायचं, त्या शांततेच्या भूमिकेत आम्ही आहे. जे शेवळ्याबांनी बैलगाडी क्षेत्रात संस्कार गाढवलेत की शांततेत राहायचे ते संस्कार आम्ही पाळतोय. ह्याच्यात कुठेही तीळ मात्र शंका आपल्या मनात ठेवू नका, नाही तर आम्ही प्रत्येकाला सगळ्या पद्धतीनं उत्तर देण्यास सक्षम आहे. बरं, दत्ताभाऊ महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ यांचा उल्लेख केला. दत्ताभाऊ, मी जसं तुम्हाला पाठीमागे सांगितलं कुस्ती क्षेत्रही गाजवलेलं आहे आणि बैलगाडी क्षेत्रही, तर तुमचं निरीक्षण काय आहे की इथं इथं सुधारलं पाहिजे तर बैलगाडा क्षेत्र टिकल? आता तुम्ही थेटच बोलाव. सर्वात प्रथमतः जे सुट्टी मेकर आहेत ते सुट्टी मेकरनी पण थोडं सुधारलं पाहिजे. बैलगाडा मालक ड्रायव्हर ह्या सर्वांनी जर सुधारलं तर मला वाटत नाही ही आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा बदलणार आहे. पण ज्यावेळेस आपण सगळं बैलगाडी मालक आहे त्या सगळ्यांनी जर सुधारलं तर ही सगळं वेळेत होईल, त्यामुळे ह्याच्यात पुढेही कसल्याही मनात कुणी. आणि माग मला वाटतं एक आमच्या सहकार्याची एक तुम्ही मुलाखत घेतली की संघटनेने असं केलं संघटनेने तसं केलं, संघटनेची काय चुकी हो याच्यात? रात्रंदिवस संघटना तुमची शर्यत चालू करण्यासाठी सगळे पळत होते. आज शेवाळे आबा असतील, धनाजी तात्या असतील, इथं मांगड्या तात्या, इथं उदय दादा, विलास पायलोने सगळे आज रात्रंदिवस त्यावेळेस पळत होते. त्यावेळेस तुम्ही कुठं होता? त्यावेळेस ते म्हणत होते की मी जिथं अन्याय एक तिथं मी उभं राहील. तुम्ही कोणत्या बैलगाडीवाल्यांच्या मागं उभं राहिलं? एक मला फक्त उदाहरण सांगा की ह्या बैलगाडीवाल्याच्यावरती अन्याय झाला आणि त्या बैलगाडीवाल्याच्या पाठीमागं आम्ही खामटोकपणे थांबलो. ह्यांनी आजपर्यंत ज्यावेळेस शर्यती बंद होत्या त्यांनी सगळे विकलं, सगळे घरात बसले. पण ज्यावेळेस शर्यत चालू झाल्या तुम्हाला बैल चांगला मिळाला, तुम्ही पळायला लागला, मग त्यावेळेस तुम्ही संघटना करायला लागला. संघटनेचं काम किती होतं? तुम्ही एका तरी आंदोलनात उभं राहिलं का? तुम्ही हितून माग ह्यांचा फक्त गटाना का झाला आहे? आमचा वशिला बंद झाला, ह्या संघटनेने काय केले? सगळी नियमावली जाहीर केलेली, तुम्ही चिठ्ठ्या सगळ्यांसमोर काढता, हे त्यांना वाईट वाटायला लागले. आमचा वशिला कुठं चाला ना, हे त्यांना वाईट वाटायला लागले. नाहीतर हितून मागचा इतिहास बघा, कुठली मोठी मोठी मैदानं जिथं असेल त्याच्या 2 दिवस आधी हे तिथं मुक्कामी असायचे. का मुक्कामी असायचे? की झेंडा पंच मॅनेज कर, पुढचे निकाल पंच मॅनेज कर, ह्याच्यासाठी त्यांनी फक्त तिथं वेळ दिलेला. बाकी कशासाठी? ज्यांनी काय संघटनेसाठी सांगायची, एक दिवस तुम्ही इथं आला. आबांनी मला एक सांगितलं, एक दिवस माणूस आमच्या संघ आला, आम्हाला दिवसभर जेवणच भेटलं नाही. रात्री 12 वाजता जेवायला कुठंतरी आबा येता कोर्टात होते, त्यामुळे येता जेवायला थांबले. त्यावेळेस त्यांनी आबांना हात जोडून विनंती केली, आबा मला इथून पुढे ह्या संघटनेसाठी अजिबात बोलू नका. हे जर तुमचं असलं योगदान असेल तर तुमचं संघटनेवरती बोलायला अजिबात तुम्हाला राईट नाही. उदय दादा, पण अजून एक प्रश्न आहे, जर संघटनाच कधी कधी समजा चुकली, अन्याय झाला, तर सामान्य बैलगाडी माणसाने कुठं न्याय मागायचा? काय त्याच्याविषयी काय बोलत? कसं आहे, मुळात मी पहिला मुद्दा सांगतो की संघटना ही चुकणार नाही, किंवा संघटना ही कुणालाही अर्वाची किंवा उघड भाषा आजपर्यंत वापरलेली नाही.
हे संघटनेचं ध्येय आहे. कारण संघटना ज्या वेळेला स्थापन झाली, मेन शेवाळ्याबा असतील, दत्ताबाबा असतील, मांगडेदाते असतील, संघटनेला संघटनेचे पण काही नियम घालून दिलेले आहेत. आम्ही त्या नियमाच्या दायऱ्यात राहून जे काय असेल ते निर्णय घेतो. परंतु जर उडसूट कुणी आहेत, जुने बैलगाडी मालक असतील, मला मान्य आहे काही त्यांचं योगदान बैलगाड्याच्या संदर्भात असेल, पण जनतेनं उठायचं संघटनेकडे बोट दाखवायचं. आज तुम्ही विचार करायला गेला तर ज्यावेळेला मैदान दत्ताभाऊंनी सांगितली बंद होती, त्यावेळेला तुम्ही का आवाज उठवले नाहीत? आज जी तुम्ही भाषा काढताय, किंवा आज मला मोठ्या मोठ्या लोकांना सांगायचं की तुम्ही आज रिटायरमेंट घेताय, किंवा रिटायरमेंट घेण्याची जी तुम्ही आज भाषा काढताय, ही रिटायरमेंटची भाषा म्हणजे आता तुम्ही सांगताय की मी रिटायरमेंट केल्यानंतर बैल विकलाय. आज त्यांची जर बाईट पहिली 2 महिन्यापूर्वीची ऐकली तर तिने डिक्लेरेशन दिले की मी 180,000 बैल घेणार आहे निंबाळकराने, आणि मी ते 1 मोठ्या माणसाचा बैल घेणार आहे, 2 महिन्यानंतर मी ते नाव डिक्लेअर करणार आहे. आज तुम्हाला बैल द्यायचाच होता, परंतु आज समाजात प्रतिष्ठा तुम्हाला अशी घ्यायची होती की लोक काय म्हणले असते, आज तुमचा 1 नंबरचा बैल तुम्ही का देताय? तर हे वगैरे वगैरे कारणं आहेत संघटनेला. मला सर्व लोकांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, संघटनेकडं कुणीही असं येणं बोट दाखवू नका. संघटना शांत संयमी मार्गाने निघाल्या, परंतु संघटनेला असं काही करायला प्रवृत्त करायला लावू नका की जेणेकरून संघटना वेगळ्या दिशेनं जाईल. आपण संघटनेचं समजा एखाद्या गोष्ट चुकली तर जे बैलगाडा मालक आहेत ते दाद कुणाकडे मागणार का? तुम्हाला थेट मागू शकतात कॉल करून. आता काय मागू शकतात ना, मेन आता संघटनेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही संघटनेचे अध्यक्ष नाही मागा. असं आहे की प्रत्येक मैदानावर अध्यक्ष नसणार आहेत ना, मी असेल किंवा हे असेल, ठीक आहे, दत्ताबाबांच्याकडून चूक झाली किंवा असं तुम्हाला वाटतंय, तुम्ही ठीक आहे अध्यक्षांच्याकडून तुम्ही तक्रार करू शकता. बरोबर, जरूर एखाद्या संघटनेनं आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं एखादी संघटनेच्या माध्यमातून चूक झाली, आम्ही सुद्धा 2 पावलं पाठीमागे सरायला तयार आहे. बरोबर, लक्षात आलं. बर, आता एक वेगळा मुद्दा, सध्या सुंदरचे मालक आहेत, सध्या काय होत आहे म्हणजे असं सगळ्यांचं निरीक्षण आहे की कमिटी केलेत प्रत्येक तालुका गणेश कोण अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या ड्रायव्हरचे असे लागले, युट्यूब आमचे बी झालेत, पण त्या संघटना मैदानावेळेस कुठं असतात हा प्रश्न असतो, तर तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? तालुका संघटना, मी आता तालुका संघटनेला एकच सांगेल की बाबा तालुका संघटनेने ह्या शर्यतीमध्ये तुमच्या तालुक्यात शर्यती होत असताना ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कुणीही त्या भागात जर मैदान घेत असेल तर त्यावेळेस संघटनेलाच त्या विचारलं पाहिजे, त्या संघटनेची मान्यता घेतली पाहिजे आणि मैदानं घेतली पाहिजेत. आणि मैदानं घेत असताना त्या संघटनेने जाऊन तिथलं सगळी पार्श्वभूमी पाहिली पाहिजे की बाबा इथं मैदान कसं होईल. आता एक उदाहरण, आपण परवा मैदान घेतलं पुरंदरमध्ये, काय त्या मैदानाचं नाव पाटरोड नाही, त्याच्या पलीकडचं ते विहिरीत वगैरे शिवरी, ते मैदान घेण्यासारखं नव्हतं. थोडंसं त्याच्यावर ते आपण विचार करायला पाहिजे नव्हतं, तिथं काही गोष्टी चुकीच्या घडल्या. ते आपल्याला म्हणजे बैल मालक आपण सर्वच आहोत, की कोणाचं जरी नुकसान झालं तरी ते आपल्याला वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि हे कृत्य कोणावर वेळ येऊ नये त्याच्याकरता संघटनेने ॲक्टिव्ह होऊन काम केलं पाहिजे प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाने, आणि ते स्थानिकांनी त्याला संघटनेबरोबर राहिलं पाहिजे. आणि संघटना हे काम करते म्हणजे काय, त्यांचं ह्या संघटने जे कामं करतात ही सगळी बॉडीवरती किंवा आबा असतील, 12 वर्षे त्यांनी त्यांच्या स्वतःची वाया घालवल्यात ही संघटना किंवा ह्या शर्यती चालू होण्याकरता, हेही लोकांनी विचार केला पाहिजे ना. त्या 12 वर्षामध्ये काय त्यांना काय त्या गोष्टीची गरज नसताना ते ही संघटना किंवा हे शर्यती चालू होण्याकरता त्यांनी त्याचं योगदान दिलं आहे. मग ह्याच्याकरता प्रत्येक बैलगाडी मालकाने एक विचार केला पाहिजे की स्वतःला शिस्त लावून घ्या, दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा एक स्वतःचा परी विचार करा की स्वतःला शिस्त लावा, आणि ती ज्यावेळेस स्वतःचा विचार करून शिस्त लावली तर पुढं सगळे मैदाने रितसर होतील, कुणालाही अडचण येणार, आणि बैलगाडा संघटना ही कुणावरही अन्याय करणार नाही. कारण त्यांच्याही धावणीला बैल आहेत, त्यामुळं ती बैल हा त्यांच्या धावणीला असल्यामुळं त्यांना त्याची जाण आहे, त्यामुळे ती कुणावर अन्याय करणार नाही. आणि हे जे काय डोक्यात भ्रम आहे की नाही काय कोण काय करते कोण काय करते, सर्वांना सर्व काही करता येतं, ते आता तुम्हाला दिसलं असेल काय केलं संघटनेने. ज्याने चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्याला कुठंतरी शासन व्हावं, आणि ते शासन झाल्यानंतर त्यालाही त्याची हे झाली की जाणीव झाली की आपण कुठंतरी चुकलं, त्याने त्याची चूक मान्य केली, मग शासनाने कुठं कमिटीने कुठंतरी त्यांच्यावरती जे काय महिन्याचं होतं ते कुठं 15 दिवसावर काहीतरी आणले निर्बंध, आणि त्यांना 16 तारखेनंतरचं पाळण्याची त्यांना थोडीशी मुभा दिलेली. पण ही चुकी स्वतः मी बैल मालक आहे किंवा माझ्याबरोबर हे सगळे
सगळ्यांच्या धावणीला बैल आहेत ही चुकी कुणी करू नये. आणि सगळ्यात माझी एक सगळा बैलगाडी मालकांना विनंती आहे की मित्रांनो सगळ्यांनी स्वतःला शिस्त लावा आणि हे क्षेत्र पुढं कसं जाईल ह्याच्यावर लक्ष द्या, बाकी काय नाही. बरं, सोशल मीडियाची तत्काळ तरुण वर्ग वापरतोय पाहायला गेलं तर सोशल मीडियातनं बरेचसे वाद निर्माण होतात, त्याविषयी तुम्ही जे युवक नवीन आलेले आहेत किंवा जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या जे युवक असतात त्यांना काय संदेश द्याल? मी त्या युवकांना एकच संदेश देईल की मित्रांनो एखाद्या बैलावर तुमचं प्रेम असतं 100% ते प्रेम राहिलं पाहिजे, पण ते प्रेम ओतू जाऊन देऊ नका आणि त्याच्यापासून दुसऱ्या बैलगाडा मालकांची मनं दुखवतील असं वागू नका. ह्या युवा पिढीला मी हेच सांगेल की संयम ठेवा आणि संयमाने शर्यती आनंद घ्या शर्यतीचा, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच सांगू शकत नाही आपण. दादा आता आबांकडे जातो आणि थांबूया, त्यानंतर थोडं लोकांचं मत घेऊ. आबा हे वारंवार तुम्हालाही बोललं जातं, सारखं तुम्ही बोललं जातं की आबा असं काय काय मी आता बैलगाडी मालकांचं जे मत आहेत तुम्हाला प्रत्यक्ष बोलणार नाहीत पण तुम्ही बोलावं की म्हणतात काय काय जण म्हणतात चेहरे बघून काय काय लोक काम करतात, तर की कितपत सत्य आहे तुम्ही थेट बोलाव. चेहरे बघून काम करते संघटना असा जो आरोप केला जातो तर त्याबद्दल आता म्हणजे कुठं संघटनेने कुणाच्याबद्दल बाबा एक चुकीचा निर्णय घेतला असेल ना तर तो दाखवून द्यावा. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे बोलणाऱ्याला शेवटी बोललं पाहिजे, परंतु असं वाटतं की आता समजा एक गोजूबावी मैदानामध्ये जो विषय झाला त्याच्यानंतर समजा तो विषय पुढं आला असत, शेपूट चावलं होतं का तर चावलंच होतं, त्याची गाडी बाद दिली पाहिजे का तर बादच दिली पाहिजे. मी त्या दिवशी त्या मैदानाच्या स्टेजवरती इथे विषय क्लिअर केला की फक्त हा संयोजकाची गाडी आहे म्हणून लोकांनी गैरसमज करून घेऊ नका, शेपूट चावलं होतं का तर चावलंच होतं. तुम्ही तक्रार केल्यानंतर दोन आता आपण नियमावलीमध्येच घालून दिलेलं आहे की बाबा तुमचं समजा कुठलीही तक्रार असेल की बाबा हानमार केल्याची वगैरे दोन फेरे पळायच्या अगोदर ती तक्रार दाखल करा, त्याच्यावरती कारवाई केली जाईल. ते तुम्ही प्रकल्पने तुमचं मत तिथं संयोजकाकडे मांडलं पाहिजे. आणि मला एकच म्हणायचं की संयोजक कमिटीने स्थानिक तालुका कमिटीची जी संघटनेचे मेंबर आहेत त्या लोकांना तिथे ॲक्टिव्ह करून घेतलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी विलास पैलवान किंवा दत्ता पैलवान तिथं असणार नाही आहे, तुम्ही स्थानिक लेवलची जी कमिटी आहे तुमची तालुका कमिटीने तिथं प्रकल्पाने तुम्ही विरोध केला पाहिजे, काही निर्णय घेतले पाहिजे. तर ते आज ही गडतण दिसत नाही आहे प्रत्येक वेळेस, जो कारण काय होतं की मी समजा तिथं असेल तर मी दोन जिल्हे बदलून गेलेलो असतो, त्यात स्थानिक लेवलच्या आयोजकच कोण आहे तर मला माहिती नसतो, तर स्थानिक तालुका कमिटीने तिथं जाऊन जे काही मैदान आहे त्या मैदानाची पाहणी करणे, स्थानिक कमिटीचा जो ड्रायव्हरचा त्या संघटना आहे म्हणजे स्थानिक तालुका कमिटीवरती जे काही नेमणुका झाले तालुका कमिटीवरती ड्रायव्हरांच्या त्यांनी तिथं जाऊन बघणं गरजेचं आहे की ती मैदान पडणे योग्य आहे का नाही आहे. तसा रिपोर्ट बाबा तुम्ही सोशल मीडियावरती दिला तर बैलगाडा मालकाला एक निर्णय घेता येईल की बाबा आपण तिथं जाऊन उगत आपला बैल कुठेतरी जाऊन तालीहून पडायचा विहिरीत पडायचा, जायचं न जायचं निर्णय स्थानिक कमिटीचा तिथं ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आज स्थानिक तालुका कमिटी कुठेही ॲक्टिव्ह दिसत नाही, मधी ज्यावेळेस नेमणुका व्हायच्या होत्या त्यावेळेस वादविवाद करून कोण अध्यक्ष व्हायचं कोण सचिव व्हायचं ह्या विषयावरती वाद झाले, परंतु तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीला शिस्त लागावं म्हणून कुठेही ॲक्टिव्ह दिसत नाही ही आत्ताची खंत आहे संघटनेमार्फत. आणि तोंड बघून निर्णय घेतला जातो हा विषय सोडा. परवाच्या पार्थ दादा मैदानाबाबतीत आम्ही जी काही कारवाई करणार होतो ते कारवाई करणार जी त्या कारवाईच्या अर्जावरती काही लोकांनी सह्या केलेल्या आहेत त्यांना माहिती काय कारवाई करणार होतो, त्या कारवाईचा अगोदरच यात्रा कमिटीने निर्णय बदलला, तो बक्षीस देण्याचा निर्णय घेतला, मी त्यांचे आभार मानतो. परंतु असं कोणी समजू नका की बाबा कुणाच्या मैदानावरती आम्ही तोंड बघून कारवाई करायचा, म्हणजे एखादं मैदान असेल किंवा बैलगाडी मालक असेल तोंड बघून कारवाई केली जाणार नाही, छोटा आणि मोठा दोघांना सारखं. बारकी यात्रा कमिटी असली तरी कारवाई होणार, मोठी यात्रा कमिटी असली तरी कारवाई होणार, बारका बैलगाडा मालक असला त्याच्यावरती कारवाई होणार, मोठा बैलगाडा मालक असेल त्याच्यावरती बी कारवाई होणार. ह्याचं हे उदाहरण बखासूरवरती कारवाई झाली परवाच्या पारदादा तिसरी जे मैदान झालं त्याच्यावरती कारवाई करायची तयारी होती, संयोजकांनी निर्णय बदलला, आम्ही त्यांचे आभार मानतो.
पुरंदरमध्ये जे मैदान झालं ते शेपूट चावल्याचा जो विषय झाला होता त्याच्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे. त्याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांकरती ते अर्ज आम्ही कारवाईसाठी दाखल केलेले. इथून पुढं बैलगाडा क्षेत्र कसं असणार? कारण काय आहे, आजच्या दिवसापासून म्हणजे बरंचसं चेंज झालेलं आहे. आणि आपण सगळे आम्ही सुद्धा यूट्यूबर असतो, सोशल मीडियात मागाशी मुद्दा मांडला, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही त्या ग्रुप चालवता, म्हणजे तुम्ही ते ॲडमिन आहेत, तर कसं असणार आता हे सगळं बदलणार का? कारण पोस्ट टाकतानाही एक जबाबदारी 100% इथून पुढं. आज जी कारवाई झाली, यापूर्वी लोकांना वाटत होतं की कारवाई होत नाही, आज जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईला बघून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की संघटना आत्तापर्यंत सामंजस्यपणानं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होती, पण आता आम्ही आमचा दुसरा टर्निंग पॉईंट घेतलेला आहे. आम्ही आमचा मोड चेंज केलेला आहे आणि डायरेक्ट कारवाई सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता आबांनी सांगितलं की मैदानावर पण कारवाई, आयोजक पैसे देत नसतील त्यांच्यावर कारवाई, बैलमालक चुकत असेल त्याच्यावर कारवाई, ड्रायव्हर चुकत असेल त्याच्यावर कारवाई, आणि सोशल मीडियाद्वारे सगळं यूट्यूब, आता जे नवीन यूट्यूबर आले त्यांनाही विनंती करतो, तुम्ही जरी उद्या चुकला किंवा तुम्ही आक्षेपार्ह कमेंट संघटनेच्या किंवा अन्य कोणाच्या बाबतीत दिली, तुमच्यावर पण 100% आम्ही कायदेशीर कारवाई करणार. आणि तुमचा चॅनल आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे बैलगाडी क्षेत्रातून बॅन करणार. बरं मित्रांनो, खूप राहुलजी असं तुम्हाला वारंवार बोललं जातं आहे, हा खेळ गरिबांचा राहिला नाही. काय असं काय झालं की गरिबांचाच खेळ राहिला नाही असं बैलगाडीचे मालक आहे छोटे छोटे ते आरोप करतात, ह्याच्यावेळी सांगा संघटनेच्या वतीनं. हा खेळ गरिबातल्या गरिबांचा बी आहे आणि मोठ्यांचा बी आहे, आणि संघटने गालबोट लावणारे थोडे मोठे आहेत, त्यांच्यावर आता लक्ष घातलेलं आहे आणि थोडी कीड लागलेली होती संघटनेला, म्हणजे टीका करत होती ना, त्यांचा बंदोबस्त 100% होणार आहे. त्यांच्यावर तन्नाशक मारलेलं आहे, व्यवस्थित होणार, सगळ्यांना गुण येणार, ते असं कोणी गैरसमज करू नका, मी लय मोठा आहे म्हणजे माझ्यावर कारवाई होणार नाही, सगळ्यांवरती कारवाई होणारच आणि त्यांचा बंदोबस्त होणार संघटनेकडे. गरीब श्रीमंत हा भेद राहणार का ते सांग. नाही नाही, अजिबात नाही राहू नाही नाही, कोणीच नाही तो भेद हे करण्यासाठी तर संघटनेचाही आहे. बरं मित्रांनो, खूप गोष्टीवर चर्चा केली आणि ही इथून पुढं बैलगाडी क्षेत्र पूर्ण बदलेल. जाता जाता मुंबईवरून सचिन घरत आलेत. मला सांगा, हे एकंदरीत सगळा प्रकार पाहिला तुम्ही 8 दिवसात बघताय, संघटनेनं काय गोष्टी आपण म्हणून कारवाई केली आणि मोठं मन दाखवून ती कारवाई मागं घेतली, काय दिवसातच बकासूर 16 तारखेला पळताना दिसेल, कसं पाहताय ह्याचं निर्णयाकडे कसं पाहताय? सर्वप्रथम भारतीय अखिल बैलगाडी संघटनेचे तुम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, साधारणतः पाठीमागच्या मैदानात मोहिनीने जे काय संघटनेवरती अपशब्द वापरले होते, तर त्या अपशब्दाबद्दल मी अध्यक्षांची म्हणा किंवा दत्ताबाबूंची म्हणा, मी वैयक्तिक फोन करून मी स्वतः पण माफी मागितलेली, पण कुठंतरी संघटनेला धरून राहायला लागेल. आणि जर का एखाद्या क्षेत्रामध्ये संघटना नसेल तर ते क्षेत्र कधीही पुढे जाऊ शकत नाही. तर पाठीमागचा इतिहास बघितला बैलगाडी क्षेत्राचा, तर मला वाटतं 10-15 वर्षापूर्वीपासून 10-15 वर्ष झाले बंदी होती. तर आम्ही ज्यावेळी गुजेवाडीच्या मैदानाला येत होतो पाठीवर, तर डोंगरात 15-15 किलोमीटर वर पळत होतो, तात्या बरोबर आहे ना, आणि त्याला तात्याबू साक्ष आहे. आणि तिथे खूप म्हणजे आम्ही अक्षरशः म्हणजे 6:30 उठून यायचो शर्यती केल्यासाठी. तर त्याचा पाठीमागचा कुठेतरी इतिहास न काढता संघटने जो म्हणजे आम्हाला जो बंदी घातली होती 1 डिसेंबरपर्यंत, ती आमचा स्वभाव किंवा बाबा कुठंतरी संघटनांनी आमच्यावरती सहानुभूती दाखवून ती बंदी शिथिल करून ती 15 नोव्हेंबरपर्यंत ठेवली. त्याबद्दल मी संघटनेचे पुन्हा मनस्व आभार व्यक्त करून जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, जाता जाता मोहिलकडे जातो, काय सांगाल, बकासूरचे चाहते जगभरात आहेत, त्यामुळे तुमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे, चाहत्यांना काय सांगाल तुम्ही? चाहत्यांना एक विनंती करतो की त्यांनी वाईट कमेंट करू नका, आणि ज्यांनी फेक आयडिया खोलून कमेंट करतात, भरपूर आयडिया फेक आयडिया, हार शिकारायला शिका आणि फेक आयडियांवरती कमेंट करू नका संघटनेचे. आणि मी जाहीर माफी मागतो, इथून पुढं माझ्याकडून काही चुकीची कमेंट होणार नाही,
आणि बाकीच्यांनी पण कुणी कमेंट चुकीची करू नका. तुम्ही काय सांगाल जाता, तुम सहकार्य आहेत, बक्कासुरचे खूप चाहते तुम्हाला कॉल करत असतील सगळ्या गोष्टी, जाता जाता काय सांगाल? मोहिल शेड बोलले, मोहिलचं चुकलं होतं, कारण ज्या संघटनेने 12-12 वर्ष आपल्या शर्यत चालू करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस हे केले त्या संघटनेला मोहिलनी बोलायला नव्हतं पाहिजे. झालं होतं आणि आपल्या मी आपल्याला एक नंबरची ठार पुकारली होती, पण जेव्हा सेमी फायनलला त्यांनी पुकारलं होतं तेव्हा गाडा मालकांनी बोलायला पाहिजे होतं, ते बोलले नाही. आणि त्यानंतर बी संघटनेने एवढी सहानुभूती दाखवली की म्हणले की जो पण गाडा मालक येऊन माझ्या तक्रार करेन संघटनेक तक्रार करेन की मला एक नंबरची गाडी भेटलेली नाही, मग आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेणार. एवढं संघटना आपल्या सगळ्यांना नियम हे नाही का हे भेटते आपल्याला काय म्हणतात त्याला सहकार्य करतात आहे. तर प्लीज आणि माझी विनंती आहे की जेवढे बकासूरचे फॅन आहेत म्हणजे सगळ्यांचा आता बैल आवडत आहे आपला, की फेक आयडिया करून संघटनेला अजिबात कुठलं काही अपशब्द वापरू नका, जेणेकरून की आपला नात हा बंद पडेल. सोशल मीडियावरती तुमचे मोठ्या प्रमाणावरती फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती, तर साधारणतः 50,000-1,00,000 आसपास सबस्क्रायबर आहेत तुमचे इंस्टावरती, याच्यावरती जास्त पाहायला गेलं तर यूट्यूबपेक्षा त्या माध्यमातून जास्त वाद निर्माण होत आहेत, अपशब्द वापरले जात आहेत, त्या सगळ्यांना तुमच्यातर्फे शेवटची ताकीद काय देते? शेवटचं मग एवढंच सांगतो की जर तुम्हाला बकासूर पुढं पाळताना बघायचं असेल तर विनंती आहे की संघटनेविषयी आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल अपशब्द वापरू नका, ज्या करून की पुढच्या माणसाला त्याचं त्यांनी आज 10-12 वर्ष घालवलेत. बाबा मी एवढे 10-12 वर्ष घालून सुद्धा पण मला जर हे ऐकायचं असेल तर ते उद्या संघटना बरखास्त करतील. बरोबर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो हा वाद हितच मिटलेला आहे, तर कोणी कमेंट्स देऊ नका, कोण बरोबर कोण चुकीचं हे थांबवा इथं, हे हितच मिटलेलं आहे. आणि सगळ्यांना आनंदाची बातमी, 16 तारखेपासून तुमचा आवडता बकासूर पळेल. ह्या सगळ्या ज्येष्ठ जे बैलगाडी मालक आहेत, संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, ते निर्णय घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा नम्र विनंती, हा वाद हितच मिटलेला आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही आपण संघटना येऊन एकत्र येऊन बैलगाड्याला चांगलं असं वळण लागेल असं प्रयत्न करूया. त्यासाठी सगळे आपले जी ज्येष्ठ आहेत यांचं मार्गदर्शन असेल किंवा बाकी जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी हातात हात घालून चाललं पाहिजे. तर धन्यवाद.